बात करू नमाजी वरून गेल्या शिव गेल्या लेक्चरला आपण बात केला की परमेश्वर आपण जेव्हा नमाज करू ती नमाज कधी फुकटची नाही जाईत, नक्की आपल्याला काहीतरी मिळेल. जर आपण ए मागितला आहे तर आपल्याला ए नाही देऊ शकत, परमेश्वराला नाही द्यायचं आहे ए तर आपल्याला बी देईल, बी नाही देऊ शकत तर ए देईल, काहीतरी देईल आपल्याला. पण नमाज कधी फुकटची नाही जाईत. पण कुठली नमाज? खरी नमाज, ज्याचा अर्थ खोटी नमाज पण आहे. काय याचा अर्थ खोटी नमाज खरी नमाज याच्यामध्ये काय फरक आहे? माहिती आहे की नमाज जो नमाज करते तो दाखवते परमेश्वराला की त्याचा तो परमेश्वराला मानते. पहिली बात, मी मानते की तू जगाचा मालक आहेस. असं नाही म्हणजे हे मालिक तेरे बंदे हम, आणि परमेश्वराला मानते आणि ह्या मूर्तीला मानते आणि त्या मूर्तीला आणि अजून कोणतरी आहे, कोण नाही, नुसता एक आहे. आपण काय बोलतो नमाजीला शेवटी आपल्या, या दोन आईले मेले खलखोला रेच, परमेश्वर जगा अख्या जगाचा राजा होईल पुढं. आता पण तो हाय, पण आता त्याला माणसं मानत नाही. पण जेव्हा मशियाक येईल बेझात लवकर येईल आमेन, तेव्हा अख्या जग त्याला मानतील जगाचा राजा. भयो महू त्या दिवशी या दोन आहे हा दुष्मोय हात एक दे एक त्याचा नाव एक आणि तो एक. आज माणसं मानत नाही, मग तो माणसं नमाज करतात. पण नमाज म्हणजे काय? नमाज म्हणजे मी मानते परमेश्वराला, मी मला पुरा विश्वास मला भरोसा त्याच्यावर आहे, दुसरा कोणत्यावर नाही. ही आहे नमाज. ज्या माणूस नमाज करतो तो दाखवते परमेश्वराला की मी तुला मानते. मग मी तुला मी ह्याच्याकडे नाही गेलो मदत मागायला, मी त्याच्याकडे नाही गेलो, मी तुझ्याकडे आलो. तू आहेस माझा बाप, तू आहेस माझा राजा, मी तुझ्याकडे आलो, मी विनंती करते, मी दया मागते, परोपकार कर माझ्या माझ्या संगत, माझं वागणं बरोबर नसल पण मला फुकटचं काहीतरी बक्षीस काही देणगी दे, मला सलाम पाहिजे घरात, मला मुला पाहिजेत, मला पैशाची गरज आहे, मला प्रकृती माझी बरोबर नाही, जगामध्ये लढाई चाललंय मी घाबरते, मला सांभाळ. जेव्हा आपण अशा तऱ्हेने आपण येतो परमेश्वराकडं आणि डोका खाली करून आपण नमाज करतो नम्रपणाने आणि बोलतो आमच्या बघणं बरोबर नाही, आम्ही दया मागतो, दया कर आमच्यावर, पण आम्ही तुला मानतो नुसतं, दुसऱ्या कोणाला मानत नाही. आम्ही कुठल्या मूर्तीला नाही मानत आणि कुठल्या माणसाला नाही मानत. म्हटलं सांगत आपण माणूसकी सांभाळला पाहिजे. आम्ही सर्वांना मानपान करतो, कोणचा अपमान नाही करायचा, गोडीनी बात करायचा. माणसाला वाटेल ह्या माणसासंगत किती गोड लागते, त्याच्या त्याला भेटायला, त्या संगत बात करायला. पण नमाज नुसतं तुला प्रयत्न, तुझ्याकडे आम्ही येतो, आम्ही करतो काय काय, कधी कधी प्रयत्न केला पाहिजे. आपण आता बघू पुढं आपण अभ्यास करू किती प्रयत्न करायचा. म्हणून असं लिहिलं आहे की जेव्हा माणूस नमाज करतो तो दाखवतो परमेश्वराला की तो त्याला मानते. मानतस नमाज आणि एमुना बोलतात हिब्रूमध्ये, परमेश्वराला मानायचा आणि बिताखोन परमेश्वराबरोबर विश्वास भरोसा हे एक आहे. जेव्हा माणूस पुऱ्या मनाने नमाज करल, पुऱ्या म्हणजे पुरी नमाज म्हणजे काय? एमेत म्हणजे ट्रूथ. खरी नमाज म्हणजे काय? म्हणजे माझा विश्वास पण पुरा तुझ्यावर, माझा भरोसा पुरा तुझ्यावर, मी नुसतं तुला मानते. जेव्हा मी नमाज करीन ती नमाज खरी नमाज आहे. आता बघा इथं त्याला माहिती आहे की कोणत्या घरी मुलं आहेत, मुलगा किंवा मुलगी वय जरासा वाढलं आणि अजून लग्न नाही केलंय, तर कधी कधी आईबाप काळजी करायला लागतात. लग्न कधी होईल, काय होईल, पुढं काय होईल, काळजी करायला लागतात. तर ते कोण अशी माणसं आहेत ते एकामेकाला जमवतात. आपण त्यांना सांगायचा माझा मुलगा असा आहे, त्याचा वय असा आहे, तो असा दिसेल, त्याचा फोटो पाठवतात. मग तो शोधल कोण मुलगी असल तो जमवतो, त्याचा काम आहे जमवायचा. त्या माणूस त्यांनी मुलगी आहे समजा त्याच्या घरी, तिचा वय झालाय 28, 30, 32 आणि आईबाप भरी काळजी करतात.
काय होईल या मुलीचा? तिचं नाव टाकलं एका अशा माणसाकडं किंवा अशा बाईकडं, ती जमवत. ती बाई बोलते, मला कोण नाही मिळत, माझ्या लिस्टमध्ये, माझ्या कागदामध्ये, माझ्या सर्टिफिकेटमध्ये कोण नाही की तुमच्या मुलीसारखा. तुम्हाला पाहिजे तर माझ्या घरी माझा मुलगा आहे, तुम्हाला पाहिजे तर माझा मुलगा मी दाखवू शकते. तिला कोण नाही मिळाला अख्ख्या जगात. हा, तिच्या घरी तो मुलगा आहे तिचा, तो काय आहे त्याचा काय, तो पण रखडलेला आहे. ती दुसरा कोण दाखवू नाही शकत, दुसरा तिचा मुलगा. कोण आहे तो मुलगा? तो मावाली असेल काय माहिती, पण लागून घेतला. मी बोलत तिथ्या मुलग्याला, तो मुलगा चांगला नाही, तो मुलगा बरोबर नाही, तिला दुसरा कोण नाही, ती मला तिचा मुलगा दाखवते, मला कोण आलतू फालतू मुलगा दाखवला माझ्या मुलीसाठी, लागून घेतला. हा, कशाला लागून घेतलास तू, कशाला रागवलास तू? पहि नमाज केलीस परमेश्वराला, आणि तू काय बोलतोस अख्ख्या दिवस? जगामध्ये कोण जमवते मुलगा आणि मुलगी? कोण त्यांचा लग्न करते? नुसता परमेश्वर, तो जगाचा मालक आहे. तो घेते मुलगा इथून आणि मुलगी त्या देशातून, जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यातून आणते एक मुलगी, आणि या कोपऱ्यातून, या किनाऱ्या दुसऱ्या किनाऱ्यातून मुलगा आणते, आणि परमेश्वर त्यांची एकी करते आणि ते लग्न करतात. तर तू कशाला रागवलास त्या बाईवर किंवा त्या पुरुषावर, त्यांनी चांगला मागणा नाही दाखवला? तू नमाजीमध्ये काय बोलतेस परमेश्वराला? तुझ्या हातात आहे सगळा, परमेश्वर सगळा करते. मग तू कशाला तिच्यावर रागवतोस? तुला मागणं नको तर बोल मागणं नको, पण कशाला रागवलास? ज्या माणूस रागवतो, रागिष्ट असतं, रागवतो कुठल्या पण विषय, दाखवते की तो परमेश्वराला नाही मानत, त्याचा भरोसा 100% पुरा ना आहे परमेश्वरावर, तो दाखवते हिने असा का केला, तिने असा का केला. कोण तुला काय करू नाही शकत जर तुझा विश्वास आहे परमेश्वरावर, भरोसा आहे परमेश्वराला मानतस, तर कोण तुला हात नाही लावू शकत? जर परमेश्वर त्याला परवानगी नाही देणार तर कोण आपल्याला वाईट करू नाही शकणार? जर कोणी आपल्याला काहीतरी वाईट केलं, याचा अर्थ परमेश्वरने त्याला परवानगी दिली आणि त्यांनी आपल्याला मग वाईट केला. पण जर परमेश्वराची परवानगी नसती तर कोण आपल्याला काय बोलू नाही शकणार? कोण आपल्याला हात नाही लावू शकणार? कोण आपल्याला काय धोका देऊ नाही शकणार? समजा म्हणून दुसरी नमाज करते, कुठली नमाज? पैसा खाया प्याला नाही घरी, कमी आहे, ते परमेश्वर मला काम पाहिजे, मला मदत पाहिजे, मला मदत कर, माझे काम नाही, मला पैसे नाही, पैसे पुरत नाही, जरासा पैसे येतात, अर्ध्या महिन्यावर ते पैसे संपतात, मग अर्धा महिना कसा काढायचा, किती काळजी करतो मी, किती धावपळ, मला मदत कर परमेश्वर. तो नमाज करते पुऱ्या मनाने, त्याला वाटते की तो पुऱ्या मनाने नमाज करते, पण म्हणून त्याला आपण आठवण देऊ. हा तुझा चुलता आहे ना? कोण? श्रीमंत? ते हा चुलता आहे, हा श्रीमंत चुलता आहे, हा माणूस नाही असा मला विसरून गेला. मी त्याच्या भावाचा मुलगा, तो मला असा मागते, तो विसरून गेला. मदत नाही जरासा काय, जरासा काय, पैसे मला देऊ नाही शकत, जरासा जराशी मदत नाही करू शकत? तो हा मामा आहे का? चुलता आहे असा मागते आणि त्याच्यावर तो रागवते. हा तुलता तुला मदत नाही करत का तुला माहिती? कारण परमेश्वराला पाहिजे तुला मदत करत, की जर परमेश्वराला पाहिजे असता तर त्याच्या मनात टाकला असता तुला मदत करायला. तो वाईट असेल तो माणूस, पण जर परमेश्वराची इच्छा असेल की तो मदत करल तर परमेश्वर त्याच्या मनात टाकला असता. जर नाही तर नाही नको. तू कशाला त्याच्यावर रागवतोस? परमेश्वराकडे हजारो आणि हजारो मार्ग आहेत तुला कसा पैसा द्यायला. तो नाही देणार, तू इथून आणल, तिथून आणल, आकाशातून छपरं तोडून परमेश्वर तुला पैसा आणल, तू त्याच्यावर का रागवतस? तो काय तुला पैसा, तो मालक आहे जगाचा, आणि तू परमेश्वराला नमाज करतस, परमेश्वर मला मदत कर, अन्न नाही घरी, पैसा नाही, बायको पोरा भुकी आहेत, मुलं घरी कधी भुकी झोपायला जातात, कर्ज आहे, बँक माझ्या पाठीमागं लागलंय, गव्हर्नमेंट माझ्या पाठीमागं लागलं, मी टॅक्स नाही भरलं, हे नाही भरलंय, मला इलेक्ट्रिक मला बंद करतील, मी इलेक्ट्रिकचं पैसे नाही भरलं आणि पाणीचं पैसे नाही भरलं. परमेश्वराला हात मार पड पुण्या मनाने, ह्याच्यावर नको रागू आणि त्याच्यावर नको रागू. कशाला रागू म्हणून रागवतो म्हणजे त्याचा विश्वास पुरा परमेश्वरावर नाही आहे, त्याला वाटते की त्याने दिला पाहिजे आणि हेने केला पाहिजे.
हे कोण आहेत? परमेश्वर जगाचा मालक आहे, नाही तो आणि नाही ती. समजा माणसाला काहीतरी बरा नाही वाटत, काय बरा नाही वाटत, प्रकृती जराशी बिघडली, तब्येत जराशी बिघडली, होते मला डॉक्टर, चांगला डॉक्टर आहे माझा, तर बहुतेक त्याच्याकडे तुम्ही आलो तो बरोबर डिग्नोज त्याला बरोबर समजतं रोग काय आहे. किती वेळा डॉक्टर चुकतात आणि चुकीने माणसं मरतात. समजा कोण, आता मी गोष्ट ऐकली वाचली पण एका लहान मुलीने पैशाचा एक नाणा गिळला, घशामध्ये अटकला, एक होकते वखते. आता डॉक्टर होता बरोबर, त्याला समजला तो ते का वखते बिकते, त्याने तिला एक्सरेचा फोटो काढायला पाठवला. तिथं एक्सरेमध्ये घशामध्ये लंग्समध्ये तो पैसा मिळाला. पण समजा कोण डॉक्टर बोलला, हा घसा वखते, जेवण काहीतरी चांगलं नाही खाल्लं असत, मग मी तिला हा दवा देते आणि त्या दवा देते आणि ती मुलगी मरू शकल घरात. दवा घेऊन काय, तो पैसा बाहेर काढला पाहिजे, तो अटकला इकडे, तो घशामध्ये अटकल, ती मरल. पण हा माणूस बोलते माझा डॉक्टर चांगला आहे, बहुतेक तो चांगला बोलतो आणि तो दवा देतो बरोबर, दवा टाइम बरोबर, दवा बरोबर बरा होतो मी त्या देवाने. आणि परमेश्वर कुठं गेला? हा जेव्हा डॉक्टर बोलतात माणसांना, अशी मला किती माणसं भेटलो मी, डॉक्टर कधी कधी बोलतात माणसांना हॉस्पिटलमध्ये, मी किती वेळा गेलेला आहे. आणि जोपर्यंत डॉक्टर काय बोलते, हा आमच्या हातात आहे, आमच्या ताब्यात आहे, आम्ही त्याला बघतो, आम्ही त्याला दवा देतो, तो बरा होईल, ईश्वराच्या बेजरत असे ईश्वराच्या कृपाने आम्ही त्याला बरा करू, तो आमच्या हातात आहे, चांगल्या हातात आहे, तो आम्ही त्याला बरोबर बघतो, दवा बरोबर देतो, घाबरू नका, अकोल सगळं ठीक आहे. तेव्हा माणसं पुऱ्या मनाने नमाज नाही करत परमेश्वराला, परमेश्वराला हाक नाही मारत, वळत नाही, आम्हाला वाचवा, वाचव, बचाव नाही. पण जेव्हा डॉक्टर म्हणतात माणसांना, खलास आमच्या हातातून नाही, आमच्या कंट्रोल नाही, इथं आमच्या ताब्यातून निघाला हा, आम्ही ह्या माणसाला मदत नाही करू शकत, खलास तुम्ही नमाज करा. डॉक्टर बोलतात आता आमच्या हातात नाही, नमाज करा. ह्याच्या जसं काय, ह्याच्या आधी, ह्याच्या अगोदर डॉक्टर लोकांच्या हातात होता, परमेश्वराच्या हातात नव्हता. तेव्हा ते लोक होतात आता आम्हाला इलाज नाही, तेव्हा डॉक्टर बोलतात आता तुम्ही नमाज करा, आता नमाज कराची. आणि ह्याच्या अगोदर, ह्याच्या आधी आपण कोणा कोणत्यावर भरोसा ठेवला? डॉक्टरच्या हातात. हे विश्वास आहे परमेश्वरावर, विश्वास डॉक्टरवर, दव्यावर, हॉस्पिटलवर, भरोसा आहे त्यांच्यावर. नाही मुख्य राब होता सदिक, रबी इस्रायल मेर कोयन रादिन पोलंडला राहत होते, तेव्हा त्यांच्या घरी मुलगा आजारी व्हायचा, कोणाला बरा नाही वाटायचा, तो काय करायचा राब, तो डॉक्टरकडं नाही जायचा, तो घरी त्याला पण गरीब होते, घरी सगळा काय जेवण आहे, काय खाया प्यायला आहे, तो मुलीला बोलायचा सगळा घे आणि गरीबाला वाट, काय नाही पाहिजे मला, एक थेंब घरी नाही पाहिजे, एक चुरा मला पाहिजे, सगळा जेवण वाट गरीबाला. आणि मग तो वरती त्याच्या खोली जायचा, वरती त्याच्या घरी खोली होती वरती, आणि तो तिथं नमाज करायचा आणि रडायचा, परमेश्वराकडे दया मागायचा. तो डॉक्टरकडे नाही दया मारायला नाही मागायला नाही गेला, तो परमेश्वराकडे गेला. आणि ताबडतोब ताप खाली उतराचा त्या मुलाचा, आणि मुला किंवा मुलगी बरे व्हायची. त्याची मुलं बोलतात आम्ही कधी डॉक्टरकडे गेलो नाही, आमचा पप्पा त्याचा भरोसा विश्वास पूरा 100% परमेश्वरावर होता. आता आपण नाही बोलत की आपण त्याप्रमाणे वागला पाहिजे, आपण आपण असे एवढे सात्विक नाही आहो, पण तो मोठा सात्विक होता, त्याचा भरोसा 100% पुरा परमेश्वरावर होता. तेव्हा परमेश्वर त्याला साथ पण ताबडतोब दिला, ताबडतोब त्याला दाखवला, तू नमाज करतोस पुऱ्या मनाने, तुझ्या मुलाला बरा करते. समजला की जेव्हा आपण का शिकलो आज, या आपण परमेश्वराला हाक मारतो, पण आपल्या मनात काय चाललंय, मी इथून प्रयत्न करीन, मी ह्याला बोलीन मला मदत कर, मी त्याला बोलीन त्याच्यावर रागवीन, त्यांनी मला मदत का नाही केली, त्यांनी मला मागणं का नाही दाखवला, त्यांनी मला कामाला का नाही घेतला, त्यांनी माझ्या मला असा का केला, त्यांनी रागवतो आणि असा आपण भांडगड करतो, मारामारी करतो, निंदा करतो पाठीमागून, त्याच्या पाठीमाग हे नाही, ह्याच्या अर्थ आपला विश्वास परमेश्वरावर नाही, आपल्या शक्तीवर आहे, आपल्या ताकद, आपला तोंड, आपला शिकलेला आहे, मला मला देजा आहे, मला अक्कल आहे, मला समजते,
आणि आपला भरोसा आपल्यावर किंवा दुसऱ्या माणसांवर आणि मग आपण नमाज करतो परमेश्वराला, ही नमाज पुरी नाही आहे. ही विश्वास आपला पुरा मला परमेश्वरावर नाही आहे म्हणून परमेश्वर आपल्याला देत नाही आपण काय मागतो ते. पण जो पुरा मनाने मागल, कोण कोणत्या विश्वास कोणत्यावर नाही, भरोसा कोणत्या, नुसता परमेश्वरावर, नुसता तो एकाला मानते तो प्रयत्न करल, तो कदाचित मुलाला डॉक्टरकडे नेल, पण डॉक्टरकडे जायच्या आधी तो नमाज करल, परमेश्वर मी प्रयत्न करते डॉक्टरकडे नेते मुलाला, मी नेते, शास्त्रात लिहिलं आहे रपो रपे, तुमच्या घरी कोण माणूस असेल आजारी त्या डॉक्टरकडे जा, मला परवानगी आहे डॉक्टरकडे जायला, मी जाते परमेश्वर, पण मला विश्वास तुझ्यावर आहे, मी नमाज करते तुला माझ्या मुलाला बरा कर, डॉक्टरला त्या डॉक्टरजवळ देवदूत पाठव की तो देवदूत त्या डॉक्टरला सांभाळल की तो चूक नाही करणार, तो चांगली दवा देईल, पण परमेश्वर डॉक्टरला मी त्याचा दुबारा करत मी तोदाला बा थँक्यू बोलीन, आभार मानीन, पण खरा कोण आहे सगळ्या पाठीमग, कोण चालवत ते सख्या जगाला, मला माझ्या मुलाला डॉक्टरला त्या दवा ती दवा बरोबर कर, सगळा तू आहे जगाचा मालक, मागणं ती बाई आहे तो पुरुष आहे, ते लोक जमाला प्रयत्न करतात पण त्यांच्या हातात नाही, तुझ्या हातात आहे, मी तुला नमाज करते, जर ते लोक नाही ते लोकांना मागणं नाही मिळणार मी कशा त्यांच्यावर रागवीन, त्यांच्या हातात ते नाही आहे मी कशाला रागवीन त्यांच्यावर, आणि तुझ्यावर पण नाही खास खाईला, मला माहिती तुझ्या हातात आहे, जर तुम्हाला अजून मागणं नाही आणत ह्याचा अर्थ मी काहीतरी पश्चाताप केला पाहिजे, तुझ्याजवळ आला पाहिजे, शब्दात पाळीन ते फिलिंग पेन येईन, त्याला काय काय पाळायला सुरुवात करीन, तुझी पूजा करीन मी, तुझा तुझा तुला परमेश्वर, आणि तू जेव्हा तुझ्याकडं गेलाय माझा मुलगा कधी त्याचा लग्न होईल आणि मुलगी तेव्हा तेव्हा तो टाईम येईल तो वेळ येईल तेव्हा बरोबर तो लग्न होईल आणि कोण त्रास नाही देणार आणि कोण अडवू नाही शकणार, कारण काय तुझ्या हातात आहे सगळा, तर असा विषय असा विश्वास ठेवून असा भरोसा आणि असा परमेश्वर आपण मानू आणि आपण प्रयत्न लहान प्रयत्न जरासा प्रयत्न करायचा या जगात प्रयत्न जरासा आणि पण विश्वास परमेश्वरावर माणूस कधी रागवणार नाही त्याची एकदम तो शांती राहील कोणत्यावर रागवणार नाही त्याच्या आनंदी राहील आणि त्याची नमाज जेव्हा तो नमाज करत ती खरी नमाज परमेश्वर त्याला साथ पण देईल. आपण अशी आपली आशा आहे अशी आपली आपल्याला वाटते परमेश्वर आपल्याला पण आपण नमाज आपण पुऱ्या मनाने करू आणि परमेश्वर आपल्याला जे आपल्याला काही गरज आहे ते परमेश्वर आपल्याला देईल. आमेन केली राचल. להקדיש חדרי לימוד לעילוי נשמת יקיריכם או להצלחה בחיים במספר הטלפון 08-8656-884 ולזכה לביאת משיח צדקנו ולגאולה השלמה במהרה בימינו. אמן.